नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेला मंत्र हा त्या भक्तांसाठी आहे त्या सेवेकरांसाठी आहे ज्यांच्यावर खूप मोठे संकट आलेले आहे किंवा कोणत्या तरी समस्या दुःख अडचणी आहेत त्यांना त्यांनीच हा उपाय आणि हा मंत्र ऐकायचा आहे किंवा बोलायचा आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन मिनिटे हा संकटनाशक मंत्र नक्की ऐका पैसा सुख सगळे काही मिळेल जे संकट असेल तेही तुमचे दूर होईल पण रोज रात्री नित्य नियमाने तुम्ही याला नक्की ऐका आणि बोलता येत असेल आणि बोलायची इच्छा असेल तर तुम्ही तो वाचून बोलू सुद्धा शकता पण ऐकला तरी चालेल तर मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी सगळ्यांनी ऐकला तरी चालेल घरातल्या मुख्य सदस्याने मुख्य व्यक्तीने ऐकला तरी चालेल आणि हा मंत्र स्वामी समर्थांचा तारक, मंत्र तारक मंत्र आहे ज्याला संकटनाशक मंत्र सुद्धा म्हणतात कारण तारक मंत्र म्हणजे आपल्याला तारतो आपले संकट दूर करतो स्वामींनी ही अद्भुत शक्ती या मंत्रात दिलेली आहे जोही भक्त हा मंत्र ऐकतो किंवा बोलतो त्याच्यावरचे सगळे संकट दूर होतातच आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन मिनिटे तुम्ही जर हा मंत्र ऐकून झोपाल तर तुमच्या मनात एक वेगळी शक्ती येईल तुमच्या मनातले जेही दुःख समस्या आहेत ते दूर होतील आणि तुमचे सगळे कामं व्यवस्थित होऊ लागतील तुम्ही प्रत्येक सदस्याला हा मंत्र ऐकवला तरी चालेल आता हा मंत्र तुम्ही कुठून ऐकू शकतात तर मित्रांनो तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला तारक मंत्र टाकला तर तुम्हाला तिथे एम पी थ्रीमध्ये किंवा व्हिडिओमध्ये मंत्र नक्की मिळेल आणि गुगलवर तुम्ही तारकमंत्र टाकला तर तिथे तुम्हाला मराठीमध्ये तारकमंत्र दिसेल तो ति तिथून तुम्ही बोलू शकतात आणि यूटूबवरून तुम्ही तो ऐकू शकतात तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी दोन मिनिटं द्या फक्त ह्या कामाला आणि नक्की हा मंत्र बोलत नसाल तर ऐका तरी आणि मगच झोपा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद